मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत. मित्रांनो, आपल्याकरता एक ब्रेकिंग न्यूज या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे. महाराष्ट्र शासन सेवेतील चतुर्थ श्रेणी पदे होणार वेबगत. यापुढे हे पदे भरणार मानधन तत्वावर. नेमकी काय बातमी आहे ते सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया. तत्पूर्वी माझी नेहमीप्रमाणे आपणास विनंती राहील की व्हिडिओला आत्ताच एक लाईक करून टाका. चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून टाका. चला तर पाहूया सविस्तर माहिती. महाराष्ट्र शासन सेवेतील कार्यरत चतुर्थ श्रेणी पदे वेबगत करण्यात येणार असून या पदावर मानधनावर भरण्यात येणार आहे. यामुळे हे पदे मंजूर पदाच्या यादीमधून वगळण्यात येणार आहे. परंतु अत्यावश्यक ठिकाणचे पदे व्यापगत करण्यात येणार नाहीत. याबाबतची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे आहे. पहा, महाराष्ट्र शासनाच्या शाळांमध्ये कार्यरत चतुर्थ श्रेणी पदे यापुढे मानधन याने कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार असून याबाबतची कार्यवाही शिक्षण विभागाकडून करण्यात आलेली आहे. सध्या शाळांमधील कार्यरत चतुर्थ श्रेणी पदावरील कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याने ते पदे कायमचे व्यापगत करण्यात येईल व त्या पदावर मानधन तत्वावर भरती करण्यात येणार आहे. याबाबतचा राज्य शासनाकडून दिनांक 11 डिसेंबर 2020 रोजी आदेश काढण्यात आलेले होते. या चतुर्थ श्रेणी पदावर मानधन तत्वावर नियुक्त केल्या अशा कर्मचाऱ्यास वास्तवाच्या ठिकाणानुसार 15,000 ते 40,000 मानधन निश्चित करण्यात आलेले आहेत. यामध्ये शिपाई, प्रयोगशाळा परिचर, तेलवाला, नाईक, पहारेकरी, रात्रपहारेकरी, सफाईगार, कामाटी या पदांचा समावेश आहे. हे पदे शाळांमध्ये आता मानधन कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहे. मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससोबत. तोपर्यंत धन्यवाद.